मी आली राष्ट्रवादीतून की सुप्रिया सुळेंनीही काहीतरी आदेश दिले प्रवक्त्यांना की फडणवीसांना टार्गेट करा, म्हणजे शिंदे तुमसे बैर नाही और फडणवीस तरी खैर नाही. म्हणजे मी पण माध्यमात पाहिलं आणि आमच्या काही मित्रांनी जे काही पत्रकार आहेत त्यांनी सांगितलं की काल काहीतरी प्रवक्त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सुप्रिया त्यांनी सांगितलं की फक्त देवेंद्र फडणवीसवर अटॅक करा. मी पुन्हा सांगतो, आनंदाची गोष्ट आहे. याचा अर्थ काय आहे की यातनं तुमचं राजकारणातलं स्थान लक्षात येतं, ते किती बळकट आहे की सगळ्यांना मिळून एकाच व्यक्तीवर अटॅक करावं असं वाटतं. म्हणजे उद्धव सेना पण तेच करते, शरद पवार राष्ट्रवादी पण तेच करते, काँग्रेस पार्टी तेच करते. याच्यावर एकच विसरलं तुम्ही, हा जरांगेना विसरले म्हणजे कोणाला जरांगे, ते तर आहेतच, ते तर आहेतच. पण याचा मी एकच गोष्ट सांगतो, या सगळ्यांना असं वाटतंय की हे माझ्या विरुद्ध चक्रव्यूह तयार करतायत. मी त्यांना एकच गोष्ट सांगणार आहे की तुम्ही चक्रव्यूह करून मला अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असलात तरी मी आधुनिक अभिमन्यू आहे. चक्रव्यूहात शिरायचं कसंही मला माहिती आहे आणि चक्रव्यूहातनं बाहेर यायचं कसंही मला माहिती आहे. म्हणजे तुम्ही अभिमन्यू होणार नाही, काही झालं तरी होणार नाही. फडणवीस साहेब, स्पेशली तुम्हाला आता जे टार्गेट केलं जात आहे ते दोन घटनांमुळे, एक तर बदलापूरची घटना आहे आणि दुसरी ती पुतळ्याची घटना आहे. म्हणजे जेव्हा पुतळा पडला तेव्हा तुमचं वक्तव्य जे आलं होतं ते आलं होतं की नौदलाचा पुतळा होता. पण हे असं नाही का की तुम्ही जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न आहे की तो आमचा पुतळा नव्हता, तो नौदलाचा पुतळा होता? पहिल्यांदा तर माझं पूर्ण स्टेटमेंट आपण ऐकलं तर आपल्या लक्षात येईल की मी कुठे जबाबदारी टाळली नाही. मुळामध्ये प्रश्न काय होता, तो प्रश्न असा होता की PWDने भ्रष्टाचार केल्यामुळे पुतळा पडला. त्याच्यावर मी उत्तर दिलं की हा PWDने तयार केलेला पुतळा नाही, हा नौदलाने तयार केलेला पुतळा आहे. तथापि मी पुढे सांगितलं की नौदलाचं इंटेन्शनही चुकीचं असू शकत नाही आणि हे एकमेकावर टाळण्याचा प्रश्न नाही आहे. पुतळा पडला ही अतिशय गंभीर गोष्ट आहे, त्याच्यामुळे ही दुःखदायी अशा प्रकारची घटना असल्यामुळे याच्या मुळाशी जावं लागेल. त्याच्यात कुठल्या चुका झाल्या त्या चुकाही सुधाराव्या लागतील आणि दुसरीकडे महाराजांचा तसाच भव्य पुतळा देखील त्या ठिकाणी तयार करावा लागेल. त्यामुळे कुठेही मी हात झटकण्याचं काम नाही केलं. किंबहुना आम्ही सगळ्यांनी तर पंतप्रधानांनी माफी मागितली, मुख्यमंत्र्यांनी मागितली, अजितदादांनी मागितली, मी पण स्वतः त्या संदर्भात माफी मागितली, महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली, शिवप्रेमींची माफी मी पण मागितली, आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी माफी मागितली. त्यामुळे इथे कुठेही जबाबदारी आम्ही झटकली नाही. हे खरंच आहे की ही घटना लाजीरवाणीच आहे. अशा प्रकारे पुतळा त्या ठिकाणी कोसळणं, आता तो नेव्हीनी बांधला असेल, आम्ही बांधला असेल, कोणी बांधला असेल, सगळ्यांची जबाबदारी. आणि म्हणून आम्ही नेव्हीसोबत बैठक घेतली आणि त्यांना हे सांगितलं की आता आम्हाला परवानगी द्या, तुमच्या सगळ्या मान्यता घेऊ, पण भव्य पुतळा हा चांगल्या क्वालिटीचा आणि भव्य असा पुतळा आपण त्या ठिकाणी बांध. त्यामुळे मला असं वाटतं की यात कुठेही आम्ही हात झटकलेला नाही आहे. नाही पण